बातमी नांदेड मधून समोर येते. लक्ष्मण हाके यांना पाठिंबा देण्यासाठी नांदेड मधून ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणात वडीगोद्रीकडे रवाना झाल्याची माहिती आहे. नांदेडच्या भोकर तालुक्यामधून जवळपास 250 गाड्यांचा ताफा वडीगोद्रीकडे आता रवाना झालेला आहे. तर आपण पाहतो लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा 10वा दिवस आहे आणि लक्ष्मण हाके यांना पाठिंबा देण्यासाठी आता नांदेड मधून ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणात वडीगोद्रीकडे रवाना झालेले आहेत.